त्यांना फार त्याचा बेनिफिट होणार आहे. तुझी तुमची फॅमिली आहे, आपल्याला काही बऱ्याच ठिकाणी असं वाटतं की पैसा असेल तर फॅमिली आहे, किंवा पैसा असेल तरच आपण जगू शकतो. पण ह्याच्यात भिन्न फॅमिलीमध्ये जी फॅमिली आहे, आई वडील आहेत, मुलं आहे, बहीण आहे, ह्या चौघांनी एवढं व्यवस्थित चांगलं काम केलेलं आहे की वर्डा न वर्डाची भूमिका चांगली हे केलेली आहे. आईनं पण केलं आहे, बहिणीनं पण भूमिका केली आणि मुलगा पण तो प्रयत्न करत असू शकला. पण कमी पैशात कशी फॅमिली आपल्याला हॅन्डल करता येईल ती आई ह्या पिक्चरमध्ये बघायला मिळणार आहे. पैसा असला तरच फॅमिली चालते किंवा घर चालत असते. छोटा मोठा बिझनेस करून एक की फॅमिली कुटुंब चालत असतं आणि सुखी कुटुंब असतं. तेवढ्या कमी म्हणजे त्यांच्याकडे छोटा बिझनेस करून त्यांच्या फॅमिली चालवायचा प्रयत्न करत असतात, तरी पण सुखी असतात. काही असं त्यांना वाटतं की पैसा असेल तर फॅमिली सुखी राहील असं काही नाही. जर आपल्याला इच्छा असेल की आपल्याला सुख जर घ्यायचं असेल तर आपण कमी पैशात ते घेऊ शकतो, पैसे नसले तरी घेऊ शकतो असं ह्या फॅमिलीमध्ये ह्या पिक्चरमध्ये असं दाखवलेलं आहे. आणि ज्यावेळेस काही फॅमिली म्हणजे मुलासाठी एवढं प्रयत्न करतात, पैसा असेल तरच करावा असं काही, पैसा नसताना देखील मुलावर एवढं प्रेम करत आहे फॅमिलीमध्ये वेगळा आहे, मुलगा कुठल्याही वेगळ्या लाईनला नाही जायला पाहिजे. आणि जे 15 ते 20-25 वर्षाच्या ह्याच्यात मुलाला सांभाळणं फार गरजेचं असतं की बाबा मुलं कॉलेजला काय करतात, कसं करतात, त्याच्यावर फार लक्ष असतं, आई वडिलांचं लक्ष असतं, बहिणीचं लक्ष असतं. फार म्हणजे मुलासाठी भावासाठी फार फॅमिली ही एकदम कुठल्याच गोष्टीचा त्याला कमी पडू देत नाही किंवा कुठल्या गोष्टी त्याला वेगळं वळण लागलं नाही असं तिथे असतं. पण मुलगा थोडं कसं बाहेरच्या काही गोष्टी बघून थोडं काहीतरी त्याच्या मनात चंचल मंचल असं चालू राहतं की काही न कळत त्याला घडून जातं, पण त्याच्यात पण परत त्याला बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असतात. पण मुलांना ते कळत नाही, याकरिता हा पिक्चर मुलांना कॉलेजच्या मुलांना पण बघणं गरजेचं आहे. आणि फॅमिली पिक्चर आई वडील कसे त्याच्यावर संस्कार देतात किंवा मुलगा पण त्यांना टाळत नाही, पण त्याला तो कुठल्या तरी मला थोडं वेगळं जायला प्रयत्न करतो. याकरता कॉलेजच्या मुलांसाठी फार महत्त्वाचं आहे हे पिक्चर बघणं आणि फॅमिलीसाठी आलेला आहे. मराठी चित्रपटाला अत्यंत चांगला प्रतिसाद मिळतो आहे ही खरंच चांगली गोष्ट आहे. पूर्वीसुद्धा जर आपण बघितलं तर दाक्षिणात्य चित्रपट असतील काय किंवा उत्तरेत होणारे चित्रपट असतील काय, या सगळ्या चित्रपटांवरती ना मराठी चित्रपटाचा फार मोठा पगडा होता. आणि तेच परत आज तेच चित्र आज आपल्याला परत दिसत आहे की मराठी चित्रपट परत एकदा चांगल्या पद्धतीने, विषय तर आपल्याकडे चांगले आहेतच नो डाऊट, पण त्याचबरोबर बिझनेसही चांगला करतोय हे फारच चांगली साईन आहे असं मला वाटतं. आणि अंकुशबद्दल म्हणावं तर मला आधीपासून खरं वाटतं राजाभाऊ मुले सरांचं जे प्रोड्युसर आहेत त्यांच्या अनुषंगाने ही निर्मिती झालेली आहे. इतक्या व्यापक प्रमाणामध्ये इतका बिग बजेट सिनेमा बनवणं आणि तोही पहिलाच प्रयत्न असणं माझ्या मते ही खूप धैर्याची गोष्ट होती. ते त्यांनी जे आव्हान इतकं निळ्यात पेलवून धरलेलं आहे, पार पाडलेलं आहे ना, की हँड्स ऑफ. आणि इतकं छान वाटतं जे मराठी सिनेमाची गाणी, चार चार गाणी स्विझरलँडमध्ये शूट केली, हेवी सेट्स आणि हेवी डान्सर्सच्या बरोबर ही गाणी शूट केली जातात. तर मला असं वाटतं की मराठी पाऊल खरोखर पुढेच पडतं आहे आणि कुठल्याही आत्ताच्या ट्रेंडमध्ये दाक्षिणात्य असेल किंवा बॉलिवूडचे असेल, आपण कमी नाही आहोत हे बघायचं असेल, सिद्ध व्हायचं असेल तर अंकू सिनेमा बघितला पाहिजे. आणि 6 वर्ष म्हणजे वयवट 6 ते वयवर्ष 60 ह्या संपूर्ण मधल्या ऑडियन्सला एंटरटेन करणारा असा हा चित्रपट ज्याच्यामध्ये सगळं आहे, आपण ज्याला मसाला फिल्म म्हणू शकतो अशा पद्धतीचा चित्रपट आहे. म्हणजे ज्याच्यामध्ये ॲक्शन आहे, ज्याच्यामध्ये गाणी आहेत, ज्याच्यामध्ये विनोद आहे, ज्याच्यामध्ये इमोशन्स आहेत. आमचा मित्र निशांत ढापसेंनी फार चांगल्या पद्धतीने ही फिल्म डिरेक्ट केलेली आहे आणि या फिल्मच्या निमित्ताने एक चांगला चेहराही मराठी समोर येतो आहे. तू तुझं इंट्रोडक्शन करतो. हां, फर्स्ट ऑफ ऑल इंट्रोड्यूस युअर सेल्फ अँड टेल अस अबाउट इट. अंकुश नावाचं माझ्या कॅरेक्टरचं नाव सुद्धा अंकुश आहे. आता अंकुश म्हणजे एक वेपन असतो जो एका चांगल्या व्यक्तीच्या हातात गेला तर त्याचे चांगले परिणाम होऊ शकतात, पण तोच वेपन जर कोणा वाईट व्यक्तीच्या हातात गेलं तर त्याचे वाईट परिणाम पण होऊ शकतात. हेच म्हणजे अंकुश आहे. यावर फिल्म आहे म्हणजे याच्यात खूप काही नवीन आम्ही म्हणजे एंटरटेनमेंट मसाला टाकला आहे. जसे डान्स झाले, डान्स पण गणेश शाचार्य सरांनी केला आहे आणि फाईट पण विक्रम मोहन सरांनी केलं आहे, जे म्हणजे ज्यांनी KGF 1 पण त्यांचं पण फाईट कोरिओग्राफ केलेलं आहे. तर असं खूप काही नवीन नवीन दिलं आहे. आणि हा
हा जो विषय तो म्हणतोय की अंकुश हे वेपन आहे, हे वेपन काय आहे, तर टीनेजची जी मुलं आहेत जी सध्या खूप कन्फ्यूज झालेली आहेत, कारण जागतिकीकरण घराघरापर्यंत पोहोचले, मोबाईलच्या द्वारे तुमच्या डोक्यात पण घुसलेलं आहे, तिथे कसं वागायचं, काय करायचं, नैतिक मूल्य कशी जपून ठेवायची, संस्कार कसे टिकवून ठेवायचे, या बाबतीमध्ये यूथ भरकटतोय की काय असं वाटत असताना अंकुश सारखा सिनेमा हा तो मेसेज देतो आहे. खरं तर मूल्यव्यवस्था मोडीत काढणारी आत्ताची जे काही जगणं आहे, एका अर्थानं बघायला गेलं तर त्याच्यावरती सुद्धा भाष्य करणारा चित्रपट आहे. कलाकारांची चांगली पौज आहे, चिन्मय आहे, दीप आहे, ऋतुजा आहे, सयाजी सर आहेत, मंगेश आहे, खूप सगळे चांगले कलाकार आहेत त्याच्यामध्ये. आणि एंटरटेनिंग मसाला आहे खरंच. आणि मग 6 ऑक्टोबरला सगळीकडे रिलीज होतोय, संपूर्ण महाराष्ट्रात चित्रपट रिलीज होतोय. आणि गाणी तर आत्ता बघितलीच असतील आपण, युट्यूबवरती गाणी आहेत, सोशल मीडियावरती पण गाणी आहेत. नेत्रदीपक असं म्हणता येईल अशा पद्धतीचं चित्रीकरण आहे, छायाचित्रीकरण आहे, नागराजनी केलेलं आहे, आमचा डीओपी जो आहे त्यांनी. आणि प्रत्येकाला आवडेल असं नक्की चित्रपट आहे असं मला विश्वास वाटतो. आणि हे सगळं ज्या थीमवर अवलंबून आहे ती अतिशय कंटचशी थीम आहे. आपण सगळ्या प्रकारचं करप्शन बघितलंय चला आत्तापर्यंत, सगळ्या प्रकारचा भ्रष्टाचार बघितला आहे, पण तिसरं मानवत ज्यामुळे होत आहे ते म्हणजे पाणी. आणि कसं पाण्याचा भ्रष्टाचार कसा केला जातो आहे त्या अनुषंगाने काय पुढे होऊ शकतं असा एक वेगळाच विषय, सामाजिक विषय होत सगळे तुमच्या समोर येणार. अंकुश सिनेमाचं नाव आहे आणि त्यातल्या लीड व्यक्तिरेखेचं नाव सुद्धा अंकुश आहे आणि त्याची मी बहीण आहे. जसं आत्ता म्हणतोय आपण अंकुश चांगल्या हातात गेला आणि वाईट हातात गेला, तर माझं त्याच्या मागे तेच सांगणं असतं की तू वाईट नादी लागू नकोस आहे मला आधी वाटत असतं. तर प्रत्येक बहीण जी आपल्या भावाला सांभाळून घेत असते किंवा त्याच्या चांगल्यासाठी भांडत असते, लढत असते, तर अशी ही एक बहीण आहे जी स्वतः वकील आहे. आणि ह्याच्या नादी लागू नये, ह्याच्या म्हणजे ह्याच्या कॅरेक्टरच्या नादी लागू नये, त्यामुळे ती त्याच्या मागे भांडत असते, त्याच्याशीही भांडत असते. आणि जसं मग अशी चिन्मय म्हणाला की फुले सरांनी खूपच सुंदर प्रोडक्शन केलेलं आहे आणि ते सिनेमात दिसतंय, म्हणजे नुसता पैसा ओतलेला असतो पण तो कधी कधी दिसत नाही, पण जितका ओतलाय तितका तो दिसतोय. नेत्रदीपक सिनेमा आहे, प्रत्येक गोष्ट अतिशय लोभस्वाणी दिसते. आणि मला असं वाटतं की हा सिनेमा आवडेल कारण हा एक फॅमिली ड्रामा सुद्धा आहे, कारण बाबा आहेत, एक बहीण आहे, त्यांचा एक भाऊ आहे आणि आमची आई आहे. सो त्यांचा हा संघर्ष आहे आणि बाकीचे मातब्बर कलाकारांची फौज आहेत. सर म्हणा गौरव एक विनोदी टचसाठी गौरव मोरे सुद्धा आहेत. सो आपण तिला नेहमी सेन्सिबल काम करताना बघितलेलं आहे, भूमिकेची खोली, संगीताचा गाभा, या सगळ्यांचा अभ्यास करून जे नेहमी प्रत्येक काम करत असते, तर तिथे तिने आता इथे कोरिओग्राफी तीच केली. अंकुश हे वेपन आहे आणि प्रत्येक मनुष्याला दोन मन असतात, एक व्हाईट मन आणि एक गुलाबी मन. आपण तिने सांगितलं पण की तू काळे कपडे घालून ये, मी गुलाबी कपडे घालून ये, आणि हा बघा समोर मध्ये बसलेला व्हाईट कलरचा अंकुश. अंकुशचे पण दोन रूप दाखवले आहेत, एक मध्ये ऍक्शन हिरो फुल दिसतोय आणि इथे केमिस्ट्री चांगली दिसते, तर त्याच्याबद्दल सांगा कसा एक्सपिरियन्स होता आणि किरदार मी सांगतो. दीपला ते कष्ट करताना बघणं म्हणजे माझ्यासाठी खूप थकवायची गोष्ट होती, मी घाबरून जायचो. कारण 16 दिवस या माणसाने सगळ्या त्या रोप्सच्या सकट जे काय फाईट केलेली आहे न थकता, जे काय डान्सेस केले गणेश सरांच्या बरोबरचे, हॅट्स ऑफ होतो. मला असं वाटतं की इतकी स्ट्रेंथ आणि एवढा स्टॅमिना आणि या सगळ्या गोष्टी यासाठी एक वेगळं वेळ लागतं आणि ते त्याच्या जेनेटिक्समध्ये आहे, सरांच्याकडून त्याच्यापर्यंत आलेलं आहे. त्यामुळे तो अजिबात रडला नाही, थकला नाही, बसला नाही, आज शूटिंग कॅन्सल करूया म्हणून त्याने कधीच दांडी मागली नाही. खरं तर सगळं तुम्हाला जेव्हा वाढून मिळतं तेव्हा तुम्हाला असं असतं की तुम्ही जरासे हवेत जाऊ शकता, पण त्याला माहितीये की हे सगळं असताना त्याला मोठी झेप मारायची आहे आणि तो अगदी या कमी वयापासून त्या पद्धतीने तयार होतोय, त्यामुळे आम्हाला तर खूप अभिमान वाटतो. हे म्हणजे विक्रम मोर सर आणि त्यांची टीम मुळे पण झालंय, त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून सगळं केलं आणि सगळे कलाकार पण सपोर्ट करत होते. मजा नाही स्वतःच ही डेब्यू फिल्म आहे आणि काय लर्निंग एक्सपिरियन्स होता फिल्म मधून, सर्व ऍक्टर कडून काय शिकले ऍज अन ऍक्टर? थोडस तरी फ्रेशर का हा चिल असायचा, हा आणि टेकला सगळंच व्यवस्थित करायचं.
गावाला एवढा चिल कसा, आताही तो काय बोलायचं आमचं आमचं डिस्कशन झालं आहे हे ते, तो चिल आहे, त्याचं सगळं ठरलेलं आहे काय बोलायचं, किंवा म्हणतात ना कामनेस त्याचा जो आहे तो मला असं वाटतं तो ऍक्टरमध्ये थोडासा कमी जाणवतो, ते थोडेसे रेस्टलेस असतात, सो हा खूप चिल आणि काम चित्रपट सगळीकडे रिलीज होतो आहे आणि परत अपील तेच आहे, मराठी चित्रपट आहे, भाषा आपल्या जवळची आहे, आपल्या सगळ्यांचा चित्रपट आहे, हिंदी चित्रपटाला जसं भरभरून आपण प्रतिसाद देतो तसंच प्रतिसाद या चित्रपटांना द्या, तर राजवंशसारखे नवीन नवीन निर्मात्यांचा ना उत्साह वाढायला पाहिजे, तर ह्या पद्धतीची निर्मिती मूल्य आपल्याला चित्रपटामध्ये बघायला मिळते आणि ते प्रेक्षकांच्या हातामध्ये आहे पूर्णपणे, दरवेळेला येऊन इमोशनली आमचं पिक्चर बघाच बघाच असं करण्यापेक्षा मराठी चित्रपट आलेला आहे तो बघणं ही माझी नैतिक जबाबदारी आहे असं मनामध्ये खुणगाण बांधून हा चित्रपट बघायला आणि निराशा 100% होणार नाही. मला तेच म्हणायचं आहे की बदल हा एकमेव कॉन्स्टंट अशी गोष्ट असते. मराठी सिनेमा बदललेला आहे याचं उदाहरण अंकुश आहे. आता बदलामध्ये सकारात्मक होऊन पॉझिटिव्हली सहभागी व्हायचं का उगाच त्याच्यावर ताशेरेमात बसायचं हे आपण ठरवायचं आहे. मला एकच कळतं, सकारात्मक जो असतो तो टिकून राहतो आणि तोच ग्रो पण करतो, त्यामुळे या सिनेमा बरोबर आपण सुद्धा प्रेक्षक म्हणून ग्रो होऊया. अंकुश सिनेमा पाहूया. मला मुव्ही आहे